हेलो, हाय मुंबईकर्स. मी कलाकार श्रुती, अर्थात तुम्ही मला सध्या मॅजिक कट्टामध्ये ऐकताय आणि तिकडे माझ्या गप्पा रोज सकाळी 9 ते 12 मॅजिक मोनो 6.4 वर. आणि रोज आहेतच, पण वीकेंडला देखील लाईव्ह कॅमेरा ऍक्शनच्या थ्रू मी तुमच्याशी गप्पा मारत असते. सॅटर्डेला सकाळी 9 ते 12 आणि संडेला दुपारी 2 ते 5. आज आपल्यासोबत जी गप्पा मारणार आहे ओके मधुर, आय थिंक आय कॅन सी यू हाय बट आय एम नॉट एबल टू ऍड यू. ती अर्थात मधुरा वेलडकर, जी फारच गोड ऍक्ट्रेस आहे आणि तिच्याशी गप्पा मारणार होत आपण. ती आपल्याला खूप छान तिच्या पुस्तकातलं एक चॅप्टर वाचून दाखवणार आहे जे तिच्याच आयुष्यातलं आहे. त्यामुळे ओके, ऍज प्रॉमिस्ड आम्ही वेळेवर पोहोचलेलो आहोत लाईव्ह करायला, घरातली कामं आटपून. आणि हाय यर्शीज, हाय मधुरा, हाय हाय एव्हरीवन. मला तुझा आवाज जरा कमी येतोय. ओके ओके, एक सेकंड तुम्हाला होल्ड करावा लागणार आहे. आपण लाईव्ह गेल्या माझी, यू कॅन हिअर मी? ओके ग्रेट. लाईव्ह गेल्या माझ्या मुलाने माझ्या कामाला लावलेलं आहे. तो काय करतोय सध्या? ही इज ट्राइंग टू हाईड हिमसेल्फ. त्याचं ड्रॉइंग चाललंय. ड्रॉइंग चाललंय. हे बघ, हा माझा मुलगा. से हाय. हाय. काय खेळणं चाललंय पण तुझं? थांब, त्याला ऐकू येत नाहीये. मी हे कानात लावलं आहे. काय करतोस तू असं विचार. ही डझंट वॉन्ट टू टॉक. ओ माय गॉड, आपण काय काय करतोय सांग अभिर. वॉटरला केक पण करतो आज. आणि मी माझ्या बाबासोबत एक नाईट लॅम्प बनवलाय. आणि पॅनकेक बनवणार आहे. येस, पॅनकेक बनवणार आहे. युवनला पण पॅनकेक खूप आवडतात, पण मी नाही बनवणार आहे आज. हॅलो. येस, मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवीन की युवन ड्रॉइंग करतोय आणि त्याला कागद एका साईजचा कापून हवा आहे जो मी त्याला आता कापून देते. येस, आता मी सगळ्यांची गप्पा मारणार आहे. ओके, हाय, फायनली आय एम हिअर. येस मधुरा, मला सांग की अर्थात आपल्याला माहिती आहे सध्या परिस्थिती बाहेर फारच गंभीर आहे आणि आपण काळजी घ्यायलाच हवी. त्यामुळे सगळ्यात मोठी टास्क आपल्यासाठी हीच असते की आपल्या मुलांना बिझी ठेवणं, त्यांना बाहेर जाऊ न देणं आणि अर्थात फॅमिली सोबत तर वेळ आपण घालवतो, सस्पेंड करतोच आहोत. पण ह्या सगळ्या पिरियड मध्ये लहान मुलांना सांगणं की घराच्या बाहेर जायचं नाहीये, का जायचं नाहीये, काय काळजी घ्यायला हवी, हे आपल्यालाच समजून सांगावं लागतं. तर तू तुझ्या परिवारासाठी आणि ह्या सगळ्याची कशी काळजी घेतेस? खरं सांगायचं तर मी पहिल्यापासून या गोष्टीवर विश्वास ठेवलाय की मुलांशी नेहमी खरं बोलावं. म्हणजे अगदी 6 महिन्याचा माझा मुलगा असताना मी नाटकाच्या प्रयोगाला जायचे तेव्हा सुद्धा त्याच्या कानात सांगून जायचे की मी नाटकाच्या प्रयोगाला चालले. म्हणजे सुरुवातीला खूप जण चेष्टाही करायचे की त्याला काय कळतंय, त्याला कशाला सांगायचंय, पण मी हे कायम फॉलो केलंय की मी माझ्या मुलाच्या कानात लहान असल्यापासून खरं सांगून जाते. आत्ता जी काही परिस्थिती आहे ती खरी खुरी त्याच्या समोर मांडलेली आहे की असं असं झालेलं आहे आणि आपण बाहेर जाऊ शकत नाही कारण आपल्याला सेफ राहायचं आहे, आपल्याला हेल्दी राहायचं आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित त्याचं अपब्रिंगिंग मी तसंच केल्यामुळे त्याला ते लगेच पटलंय. टीव्हीवर अनेकदा बातम्या बघत असतो तेव्हा त्याच्या कानावर त्या पडत असतात, घरात चर्चा होत असते ती पडत असते कानावर, त्यामुळे त्याचा सिरियसनेस त्याला आहे. पण तरी सुद्धा लहान मूल म्हटल्यानंतर आपण मोठे सुद्धा घरात कंटाळतो, पण आपण काहीतरी त्यातनं मार्ग काढतो. पण लहान मुलांना एक अंगिक मस्ती लागते करायला, ती जर करता येत नसेल तर त्यांची चिडचिड होऊ शकते किंवा थोडस मेल्डाऊन होऊ शकतं.
तर असं होतं दिवसात ना कधीतरी अशी एखादी वेळ येते की त्यावेळेला असं बोर होतंय, कंटाळा आलाय, पण मग त्यांना बिझी ठेवणं महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्याकडे मी आणि माझा हाय करायचं अभिजीत हॅलो लॉंग टाइम खाली आहे ना, इट्स व्हेरी डिफिकल्ट मला. सो आय हर्ड त्याने कीपिंग यू बिझी इन हाऊसहोल्ड वर्क. एक मिनिट थांब, त्याला ऐकू येत नाही. मी असं ऐकलंय अभिजीत की मधुरा तुला घरातल्या कामांमध्ये सध्या जरा बिझी ठेवते म्हणून, खरंय का? काय काम करतोस घरातली सध्या? आय एम नॉट एबल टू हिअर यू. मोठ्याने बोल. डस्टिंग पासून ते अगदी म्हणजे तिला नंतर भांडी घासायला सुद्धा मदत करतो, जेवण करायला, कापायला, भाजी चिरून दे वगैरे सुद्धा करतोय तो. सो यू आर ऍक्च्युअली स्पेंडिंग फॅमिली टाइम. चांगली गोष्ट आहे आणि आय एम सो हॅपी टू सी यू ऑल. कारण मला असं वाटतं की तुम्हा कलाकारांना तुमचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस पण आहे आणि तुम्हा सगळ्यांनाच मला असं वाटतं एकंदरीतच वेळ फार कमी मिळतो आणि त्यामुळे आता ही जी काही परिस्थिती आहे अनफॉर्च्युनेटली ह्यामुळे आपण घरात आहोत, तर त्यासाठी काय सांगू. सॉरी तुझा आवाज जरा गेला मध्ये, आम्हाला ऐकू नाही आलं. अच्छा ओके. सो आय सेड की आता जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये तू सांगत होतीस मधुरा की तुम्ही कशी काळजी घेताय म्हणून, आता काय सांगशील? सो बेसिकली मी म्हटलं तसं की त्याला बिझी ठेवणं म्हणजे त्याच्याबरोबर खेळायलाही लागतं. नुसतं हे कर ते कर असं सांगून चालत नाही, तर त्याच्याबरोबर खेळायला लागतं. कुठेतरी आम्ही पुन्हा लहान मुलं होतो, एनिवे तो चाललाय त्याच्याशी खेळायला. ड्युटी. सो त्यामुळे त्याच्याशी खेळायला लागतं, त्याच्याबरोबर आपणही लहान मूल होऊन थोडस वागायला लागतं. आणि खरं तर त्यानिमित्ताने आम्ही सुद्धा थोडासा इनोसन्स एक्सपिरियन्स करतोय, खेळतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सकारात्मक जी एनर्जी असते ती राहते घरामध्ये. आणि त्यामुळे बाहेर जरी खूप काहीतरी चाललेलं असलं तरी सुद्धा आपली ही जी जागा आहे, आपली आपलं जे घर आहे, त्या घरामध्ये सिक्युअर फिलिंग आपल्या मुलाला देणं खूप महत्वाचं आहे. की आपल्याला काही होणार नाही, आपण सगळ्या गोष्टी नीट सांभाळल्या पाळल्या तर आपण नीट यातनं बाहेर पडू, हा विश्वास त्याच्या मनामध्ये कुठेतरी नकळत घरात सगळे आहेत, आपली काळजी घेतात, आपल्याशी खेळतायत, त्यामुळे राहतं. त्यामुळे सध्या आमच्याकडे जस्ट लॉकडाऊनच्या आधी आम्ही काही फ्रेम्स मागवल्या होत्या आणि खरं तर फोटो लावायचे का काय करायचे याचा विचार चालला होता, पण मग आम्ही असं ठरवलं आणि तेवढ्यात लॉकडाऊन झाल्यामुळे आम्ही असं ठरवलं की युवन तू ड्रॉइंग कर आणि आपण ते त्या फ्रेम मध्ये लावू. सो आता आमच्या एका साईडच्या 6 फ्रेम्स त्याच्या झाल्या आहेत ड्रॉइंग करून, त्या मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. आणि आता पुढचं तो करतोय बाबा आणि तो मिळून ड्रॉइंग करतायत, कारण मला ड्रॉइंग येत नाही अजिबात. पण तुला लिहिता खूप छान येतं त्यामुळे आपण त्याकडे वळूच यात. पण मला सांग की सध्या घरामध्ये मग तू जसं काल आपलं बोलणं झालं तर त्यावेळेस सांगितलंस की गरम पाणी तुम्ही पिताय, दूध हळद ह्या गोष्टींची पण काळजी घेताय, बाहेर जास्त पडत नाहीये, तर त्या गोष्टी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना सांगायला मला नक्कीच आवडेल. आम्ही एकतर असं ठरवलंय की काही सामान आणायचं असेल तर अभिजीतच बाहेर जातो, एक 2-3 दिवसांनी तो बाहेर पडतो आणि 3-4 दिवसाचं सामान जे काही म्हणजे जे भाजी किंवा फळं आणि दूध या गोष्टीच लागतात, बाकी धनधान्य भरून ठेवलेलं आहे आणि तेही मिळत राहणार आहे, त्यामुळे अचानक जाऊन घाईगर्दी करण्याची काही गरज नाहीये. तर तो एकच कपडे घालून बाहेर जातो, आल्या आल्या ते मी वॉशिंग मशीन मध्ये टाकते, पिशवी सुद्धा कापडाची आहे, त्यातलं सामान काढून धुवून घेतलं जातं आणि पिशवी वॉशिंग मशीन मध्ये टाकली जाते आणि डेटॉल घालून या गोष्टी धुतल्या जातात रोज, म्हणजे ज्या ज्या वेळेला तो जातो त्यावेळेला. आणि युवन किंवा आम्ही सुद्धा साधारण सगळेच जण असं म्हणतायत की गरम पाणी प्या, वाफ घ्या, तर मला असं वाटतं की त्यात किती तथ्य आहे या रोगाच्या दृष्टीने हे जाणून घेण्यापेक्षा ते कधीही चांगलंच आहे, त्यात नुकसान काही नाहीये आणि झाला तर फायदाच आहे.
आणि आपलं कल्चर आहे कुठेतरी लहानपणापासून आपल्याला बरं नसेल सर्दी खोकला काही असं जरा जरी वाटलं तर आपण हळद दूध पितो पाणी गरम करून पितो काढे करून पितो तर ते आम्ही मेंटेन ठेवलेलं आहे. युवनला सकाळ आणि रात्र हळद दूध आणि त्याच्यात तूप घालून देतो आणि दिवसातनं 2-3 वेळा तरी गरम पाणी प्यायला जातं आमच्या सगळ्यांकडनंच. आणि मी खरं तर चहा कॉफी पित नाही पण या निमित्ताने संध्याकाळी माझा नवर चहा करतोय आणि त्यामुळे मी पण पितीये थोडासा. पण गरम पित राहणं हे चांगलं आहे तर वाय नॉट, त्यामुळे आम्ही हे पण फॉलो करतो. आणि हात धुणं अक्षरशः कशालाही हात मी तर साधारण स्वयंपाक आणि घरात साफसफाई वगैरे झाल्यावर साधारण माझ्या असं वाटतं 15-15 मिनिटाला मी छान हात धुते आणि मुलाला सुद्धा किंवा अभिजित सुद्धा ते फॉलो करतो. आता रोहित आणि मला असं वाटतं अद्वैत म्हणून कोणते होतं त्यांनी विचारलं की सीआयडी सर कसे आहेत तर सर सध्या कुठे आहेत मधुराचे सासरे परळला आहेत. ते नेमके अडकलेत तिकडे म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही मूळ परळलाच राहणार आहे पण सध्या मी अभिजित आणि माझा मुलगा पारल्यात राहतोय आणि माझे सासरे आमच्या बरोबरच होते इथे पण औषधं आणि सगळ्याचा त्यांचा पुरवठा संपल्यामुळे ते परळला गेले होते लॉकडाऊनच्या आधी. आणि म्हणजे 22 तारखेला आपलं जेव्हा सगळेच जण आपण लॉकडाऊन मध्ये होतो तेव्हा ते आमच्या बरोबर होते पण दुसऱ्या दिवशी ते तिथे गेले आणि आता त्यांना म्हणजे तिथे आहेत ते सेफ आहेत घरातनं बाहेर पडण्याची आता गरज नाहीये त्यामुळे आम्ही हे असं आपण जे बोलतोय तसं आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि फोनवर बोलतो पण ते सुखरूप आहेत काळजी करू नका आणि घरात आहेत. करेक्ट. आणि अर्थात ह्या सगळ्यामध्ये आपण जरा स्वतःलाही वेळ देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या फॅमिली मेंबर सोबत जरा वेळ करतोय त्या निमित्ताने आणि कारण तू आता फक्त ऍक्ट्रेस नाहीयेस तर तू आता एक उत्तम लेखिका झाली आहेस कारण ज्या लेखिकेचं कौतुक सई परांजपे करतात म्हटल्यानंतर नक्कीच ती खूप मोठी पावती आहे तुझ्या कामाची त्यामुळे मला तुझ्या मधुर या पुस्तकातलं आम्हाला तू काय वाचून दाखवशील. खर तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की माझं पुस्तक विकतच घ्या आणि तुम्ही सगळंच वाचा पण मगाशी तू उल्लेख केलास तर ते आधी मी सांगते दाखवते म्हणजे मला आवडेल दाखवायला. हे मला आलेलं एक पत्र आहे पुस्तक वाचून आलेलं पत्र आहे पाटणकर आजोबा असं लिहिलेलं पाटणकर काका हे चंद्रकांत पाटणकर म्हणजे जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना माहित असेल आपल्या इंडिया मधनं खेळलेले आहेत ते आता 90 वर्षांचे आहेत आणि त्यांनी हे पत्र मला लिहून पाठवलंय पुस्तक वाचून आणि आपल्या देशासाठी लढणारे आर्मीमध्ये काम करणारे खरे म्हणून आहेत त्यांच्या मिसेस शिल्पा खरे त्यांनी आत्ता मला अर्ध्या पुस्तकावर हे 4 पानी लेटर लिहिलेलं आहे. हे जस्ट लॉकडाऊनच्या आधी आलंय त्यामुळे मी हे वाचलंय आणि हे फक्त अर्ध्या पुस्तकावरचं आहे अजून अर्ध्या पुस्तकावरचं येणं आहे. सो मी या निमित्ताने लॉकडाऊनच्या निमित्ताने या सगळ्या अजूनही आहेत पत्र तर कदाचित मी लिखाणातनं स्वतःला व्यक्त केल्यामुळे या सगळ्यांनी लिखाणातनच मला प्रतिक्रिया दिलीये आणि त्यामुळे या सगळ्या पत्रांना मी सध्या उत्तरं देते म्हणजे लिहिते ज्या वेळेला सुरू होईल सगळं सुरळीत त्यावेळेला त्यांना मी ती नक्की पाठवेन. येस. आणि तू म्हणाली होतीस तोच लेख वाचते मी कारण आवडलाय खर तर मधुराशी कालच माझं बोलणं झालंय आणि त्यावेळेस मधुराने एक छानसं चॅप्टर वाचून दाखवलं आणि मी खरंच नॉस्टॅल्जिक झाले. मला खरंच स्कूल डेज आठवले समर वेकेशन आठवल्या ज्यावेळेस स्कूल सुरू होण्याच्या आधी आपण पुस्तकांना कव्हर घालतो ती फेज त्यामुळे मधुराला मी स्पेशली सांगते की प्लीज हे वाचशील का तर सगळ्या व्ह्युअर्स साठी मी म्हणेल की यु नो हे आपण वाचणार आहोत. मधुरा या तू म्हणालेस तसं की सई मावशीने मला कॉम्प्लिमेंट दिली होती तिच्या हस्ते प्रकाशन झालं होतं आणि ती मला म्हणाली तिने अनेक प्रसंग किंवा अनेक लेखांचा संदर्भ तिच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांशी लावला भाषणामध्ये आणि ती असं म्हणाली की हे सगळे प्रसंग माझ्या आयुष्यातले प्रसंग मी का सांगते असं तुम्हाला वाटेल पण ह्याच्यामध्ये माझी चूक नाहीये तर ह्याच्यामध्ये मधुराची चूक आहे की तिने पुस्तकच असं लिहिलं आहे की प्रत्येक कथा प्रत्येक लेख वाचताना
मी माझ्या आयुष्यामध्ये गेले, माझ्या मेमरीज मध्ये गेले आणि हेच या पुस्तकाचं यश आहे. तर मुळात खूप वेगवेगळे विषय मला ह्याच्यामध्ये मांडता आले आहेत आणि गप्पा मारल्यासारखं लिहिलंय, कारण मी खरं तर लेखिका नाही, मी अभिनेत्रीच आहे. या निमित्ताने या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे पुस्तक रसिक साहित्य आणि अमेझॉनवर आहे, पण लॉकडाऊन मध्ये नाही, लॉकडाऊन नंतर नक्की मागवा, घरपोच मिळेल आणि नक्की वाचा. सो ह्यातला ओढ नावाचा लेख आहे आणि नाव ओढ असलं तरी माझ्या आयुष्यातला माझा अनुभव आहे की मला स्टेशनरी खूप आवडते आणि त्याच्याविषयीच्या ओढीविषयी मी ह्याच्यामध्ये लिहिलंय. तर गंमतशीर आहे, खूप काही तुम्हाला आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला फिलॉसॉफी मी काही देणार नाहीये, गंमतशीर असा स्टेशनरी वरचा हा लेख आहे. माझा जन्म गेला, म्हणजे आधीचा जन्म, गेला जन्म हा वह्या पुस्तकांच्या दुकानातला असावा, नाहीतर वही पेन कधी हातात पडलंच नाही अशा परिस्थितीतला असावा. कारण रस्त्यातून जाताना स्टेशनरीच्या कोणत्याही दुकानाकडे मी लोहचुंबकासारखे आकर्षित होते, अभावितपणे त्या दुकानामध्ये शिरते आणि मग काय घेऊ आणि काय नको असं होऊन जात. माझ्या एका चित्रपटात एक वाक्य होतं एका प्रवेशात माझ्या तोंडी की नवीन कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडतो. खरं सांगू का, सरीवर सरीमध्ये हे वाक्य होतं आणि तोपर्यंत मला याची जाणीव नव्हती की असा काही एक वेगळा वास येतो वगैरे. पण शाळा सुरू व्हायच्या आधी आई, आईच्या दोन तीन मैत्रिणी आम्ही दक्षिण मुंबईला वह्या आणायला जायचो. वह्या, कवर्स, लेबल्स सगळं घेताना खूप मजा यायची. म्हणजे खरं तर चॉईस नसायचा, आई घेईल तेच घ्यावं लागायचं, पण तरी सुद्धा काहीतरी नवीन मिळणार ह्याची ओढ असायची. मग माझ्या वह्या वेगळ्या, माझ्या बहिणीच्या वेगळ्या, कवर्स, लेबल्स सगळं आमचं वेगवेगळं असायचं. घरी जाऊन कधी एकदा त्या वह्यांना कवर्स घालतो असं व्हायचं. शाळेच्या पहिल्या दिवसानंतर मात्र तो उत्साह आणि ती ऊर्जा फार पळून जायची. नवीन वहीतली पहिली काही पानं एकदम नीटनीट, त्यात सगळं मुद्देसूद लिहिलेलं असायचं, पण पुढे मात्र हळूहळू हा नीटनेटकेपणा विरत जायचा. म्हणजे आपण गुगल ऍप्सवर आपलं लोकेशन टाकतो तेव्हा एक लाल ठिपका येतो बघा सुरुवातीला, आणि मग हळूहळू झूम केलं तर त्या रस्त्यांचं जाळं असं उलगडत जात, अगदी ते डोळ्यावर येत आपल्या. तसंच वहीची पानं भरत गेली की पानं उलटत जाताना मग तो सगळा अभ्यास अंगावर, डोळ्यावर, मनावर आलेला आहे अगदी स्पष्ट दिसायचं. पण तरीही एक वही संपली की दुसरी वही घेण्याची किंवा पेनची रिफिल बदलण्याची ओढ मात्र मला कायम असायची. वा, बालवाडीत पाटी असायची लाकडी किनार असलेली, ती मला खूप आवडायची आणि त्यावर लिहिण्यासाठी रूळ असायचा, तोही आवडायचा. मला वाटतं अनेकांनी खडू किंवा रूळ हे लहानपणी खाऊन पाहिलेलं आहे, तसंच मी सुद्धा रूळ खाऊन पाहिलेलं आहे. मग गिरवायची शिकवणी सुरू झाली तेव्हा पेन्सिलशी ओळख झाली, शिसाशी पेन्सिल. पूर्वी लाल काळी असं बाह्यरूप असलेली साधी शिस पेन्सिल असायची, आता पेन्सिलीवर खूप मोहक सजावटी असतात. पेन्सिल ना मनाने, म्हणजे आतून काळी किंवा राखाडी पण धीराची, वळणदार अक्षराची जाणीव आपल्याला करून देताना स्वतःच अस्तित्व कधीही पुसलं जाईल याची खंबीर तयारी असते तिची. पेन्सिल हातात रुळली आणि मग पेनची ओढ लागली. मध्येच अचानक आठवलं, पेन आणि पेन यातल्या उच्चारांचा फरक लक्षात न घेता आपल्याकडे खूप चुकीचा उच्चार केला जातो. करेक्ट. इंक म्हणजे शाईचं पेन आणि शाईची बाटली यांची मला कायम भीती वाटायची. अचानक असं आपण साधे सुधे बसलो होतो आणि टापटीप श्रीमंती कपडे घालून आजूबाजूला माणसं वावरायला लागली तर कसं एकदम बुजायला होतं ना आपल्याला, तसं व्हायचं मला. त्यामुळे इंक किंवा शाई पेन म्हटलं की मला आजही नको वाटत. साध स्वस्त निळं पेन माझ्या आवडीच, लाल रंगाचा धाक वेगळाच, आता तर सगळ्यात रंगाची पेन्स मिळतात. अलीकडे मला माझं नाव कोरलेलं पेनही मिळालं. गणिताची चौकोनी आणि शुद्ध लेखनाची दुरेगी वही सोडली तर मला वह्यांचं खूप वेड आहे. म्हणजे
आवडतात मला वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या बह्या करून मला त्याच्यात लिहायला आवडतं. कधी घाई घाईत कच्चं काम करताना सासू जसे नकळत सुनेवर करते तसे आघात करतो आपण कागदावर, पण पक्क लिहिताना मात्र कागदाला मुलीसारखं वागवतो. खर तर आता कागद कमी वापरायला हवा, डिजिटल माध्यमातून लिखाण करावं हे जरी सगळं माहिती असलं तरी कागदाला पेनचा आहेर केल्याशिवाय विचार पंक्तीला बसतच नाही. आपलं अक्षर कसं येतं हे आपल्या मानसिक अवस्थेवर सुद्धा अवलंबून असतं, पण कागदावरनं मायेनं हात फिरवला की अक्षर सुद्धा छान उमटतात माझी. का आकर्षण आहे हे असं मला माहित नाही, पण अनेकांना स्टेशनरीचं आकर्षण असतं असं मी ऐकलंय. तर तुमच्यापैकी कोणाला असेल तर कळेल, मलाही माहित नाही. पण महान महाग पेन वगैरे नाही, एखादी पट्टी, खोडरबर, यू पिन अशाही गोष्टी मला हव्या हव्या अशा वाटतात. माझी मैत्रीण तर मला बजावते, काही नवीन घ्यायचं नाही, पाहायचं नाही. खरं सांगायचं तर आताशा आम्ही मी आणि रुजुता जातो ऊर्जाचं काम करायला, त्यावेळेला ती म्हणते की मी जाऊन आणते तू गाडीत बस, कारण तिला माहितीये की मी गेले एक पेन आणायला तरी सुद्धा मी 10-15 मिनिटं तिथे लावणार, त्यामुळे ती मला पाठवत नाही. माझी अख्खी नजर दुकानाचा आढावा घेत असते आणि तिथनच ती मला बाहेर काढते. लहानपणी एकदा सिंगापूरला गेलो होतो आम्ही, तिथे मॉल पहिल्यांदाच पाहिला. आता आपल्याकडे मॉल संस्कृती वाढली आहे, पण तेव्हा मॉल पहिल्यांदाच पाहिला होता. आणि दुकानात काय हवं ते सांगायचं, दुकानदार काढतो आणि आपल्याला देतो, ही आपल्याकडची खरेदीची रीत होती. त्या तिथे मॉलमध्ये खचाखच भरलेल्या सुंदर आकर्षक वस्तू बघून डोळे दिपून गेले होते माझे. फार काही घ्यायचं नाही असं आधीच ठरलं होतं, तरीही पेन्सिल, रबर आणि कटर म्हणजे शार्पनर यांचा समूह असलेलं एक पाकिट होतं. मला इतका मोह याआधी कधीच झाला नव्हता, म्हणजे लहानपणी. बाबांना न सांगता मी एक पाकिट उचललं आणि ट्रॉलीमध्ये टाकलं. बाबांना सोडून लांब जायचं नाही असं बाबांनी बजावलं होतं, पण बाबांबरोबर चालताना मनात भीती दाटून आली आणि थोडं पुढे गेल्यावर बाबांच्या नकळत हळूच ती वस्तू मी पुन्हा बाजूला काढून ठेवली. मात्र ती 2-4 मिनिटं होती ना, ती इतिहासातल्या धड्यातल्या पानांसारखी कधीच संपणार नाहीत या अवस्थेत गेली. आणि मग कानाला खडा. आजही ती आठवण खडबडून जाग आणते. आता मी वयाने मोठी झाले, स्टेशनरीचा मोह पण मला अजूनही वाटतोच, पण या निमित्ताने एक नवीन स्वप्न तयार झालंय. स्टेशनरीचं माझं एक मस्त दुकान असावं, छान दुकान थाटायचं आणि त्यात एका कप्प्यामध्ये मुलांसाठी गमती जमती ठेवायची, आणि ज्या छोट्या पाखरांच्या डोळ्यात स्टेशनरी विषयीची ओढ किंवा चमक दिसेल त्यांना माझ्याकडून एक सुंदर वही भेट म्हणून द्यायची. एक तर तुझ्या सगळ्या उपमा ज्या होत्या या पुस्तकातल्या त्या इतक्या अप्रतिम होत्या की खरंच बालपण आठवतं. अगं बालपण आठवतं, आणि जसं म्हणालीस की युनो ते परत ठेवून परत उचलून बाजूला ठेवणं की बाबांची की अरे आता म्हणतील काय काय गरज आहे ह्याची बनवून, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या आहेत आणि तू त्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या केल्या आहेत. त्या खूपच अप्रतिम, खूपच सुंदर. आणि थँक्यू. आता तर जण तुझं हे पुस्तक घेतीलच आणि ते अख्खे जे चॅप्टर्स आहेत ते वाचतीलच. काय म्हणतो युवन, तुला काय म्हणायचं आहे का? त्याने हे करून आणलेलं आहे. वाव, ऐकायचं तुला? रायनो आहे, रायनो. आणि आता आता आपण दाखवूया का? आम्ही आम्ही दाखवू का तुम्हाला? प्लीज, आणि वी वुड लाईक टू सी इट डेफिनेटली. आठवणी आहेत, आधी म्हणते त्या आठवणी वर्तमान काळात परत जगता यावं याचा तू अप्रतिम लिहिला आहेस. ओके, थँक्यू. रोहित म्हणतोय खूप छान लिहिलंयस तू. येस, आय रिअली एन्जॉय इच अँड एव्हरी स्टोरी ऑफ इट. आय थिंक तुझं पुस्तक ह्यांनी कोणीतरी वाचलंय. काय नाव आहे ह्यांचं? तेजश्री, आय गेस एस तेजश्री. सॉलिड. रोहित म्हणतोय कानाला खडा. बापरे का. थँक्यू, थँक्यू. आता मी जस्ट एकच मिनिट हे करते. हा,
सो दिस इज द फ्रेम्स आणि या सगळ्या युवन ने पेंट केले म्हणजे ड्रॉ केले यार. सो हे आताच आमची एक साइड झालेली आहे आणि दुसऱ्या साइड साठी ही इज वर्किंग ऑन इट. सो इथला इथे चालू आहे अजून हे काम चालू आहे. सो ही इज डुईंग इट. त्यामुळे हे सध्या आमचं काम आहे चालू. आणि तू म्हणाली होतीस तसं की हा एक आता तुम्हाला इथून दिसत असेल पूर्ण समोर बिल्डिंग नाहीये, झाडं आहेत, छान आकाश दिसतंय आणि त्याच्यामुळे इथे खर तर खाली बसून छान छान उजेड ऊन मिळावं शरीराला. त्याच्यामुळे आम्ही मला आवडतं इथे रात्री सुद्धा आम्ही इथे दिवे लावतो आणि इथे बसून गप्पा मारतो. येस दॅट इज माय फेवरेट कॉर्नर. कारण मला इथे ना आता शांत बसलं ना की खूप पक्ष्यांचे आवाज येतात, छान वाऱ्याची झुळूक येते आणि काही न करता बसण्याचा अनुभव जो असतो आणि स्वतःशी बोलण्याचा अनुभव जो असतो तो मला इथे घेता येतो. तसं खरं सांगायचं तर अख्खं घरच आहे की फार प्रेमाने आणि स्वतः सजवलेलं घर असलं की आपल्याला त्यातला प्रत्येक कुठल्या तरी गोष्टीशी आपली एक वेगळी अटॅचमेंट असते. तर तसं तर अख्ख्या घरात मी कुठेही कम्फर्टेबलच असते पण इथे अनेकदा बसले की मग पक्ष्यांचा आवाज येतो आणि उजेड मॅम आम्हाला सगळ्यांनाच एस्पेशली मी अभिजित आणि युवन आम्हाला सगळ्यांनाच सूर्य खूप आवडतो, एनर्जी खूप आवडते आणि त्याच्यामुळे मग आम्हाला सकाळी उठल्यावर आम्ही इथून छान सूर्योदय दिसतो आणि मग आम्ही सगळेच सूर्याला नमस्कार करतो पहिला. त्यामुळे ही खिडकी आणि ही जागा करेक्ट. तेजश्री म्हणते आय स्टील रिमेंबर यू एज मृण्मयी. ओ वाव. खरं तर मृण्मयीने मला ओळख दिली असं मी म्हणू शकते, माझी दुसरी सिरियल खर तर. पण मधुरा वेलणकर किंवा मृण्मयी म्हणून मला माणसं ओळखायला लागली ती या सिरियलमुळे. आणि खरं सांगायचं तर म्हणजे मला आता विचार करताना जाणवतं की आम्ही खर तर वीकली होती हा ती सिरियल, रोज नसायची, आठवड्यातनं एकदा असायची ती आणि 90 एपिसोड 90 का 100 एपिसोड झाले होते. पण ती आजही लोक लक्षात ठेवतात कारण खूप नीट नेटकी आणि हवी तेवढीच होती ती. त्यामुळे ज्या वेळेला ती हवी हवीशी वाटते त्यावेळेला ती थांबली त्यामुळे त्याचं मोल जास्त असतं. आणि खूप म्हणजे खूप मृण्मयीची एक गंमत एवढीच सांगू शकते मी की ऑडिशनला गेले होते मी आणि 60 जणींची ऑडिशन झाली होती त्यावेळेला. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की प्रदीप वेलणकरांची मुलगी म्हणजे हिला काय मिळालं असेल काम, तर नाही. 60 जणींची ऍडमिशन ऑडिशन झाल्यानंतर मी ऑडिशन दिली आणि खरं सांगायचं तर मला ती अजिबात आवडली नाही. आणि मी आईला घेऊन गेले होते बरोबर, कारण तेव्हा मी 12वीत होते मी त्यावेळेला, 12वीत का 13वीत. आणि त्यावेळेला आईला घेऊन गेले पण आईच माझी गुरु आहे नाटकातली कारण मी तिच्याच हाताखाली जास्त शिकले त्यामुळे मला भीती वाटली आणि मी आईला सांगितलं की तू बाहेर थांब मी आज जाऊन ऑडिशन देऊन येते. आणि बाहेर मी खूप वाईट चेहरा करून आले. आई म्हणाली काय झालं, म्हटलं नाही झाली चांगली. तर ती म्हणाली की ठीक आहे हरकत नाही, प्रयत्न तर केलास ना असं मला म्हणाली. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी फोन आला की तुम्ही सिलेक्ट झालाय. आणि त्यावेळेला ती डेली सोप असणार होती आणि माझं कॉलेज एकांकिका असं सगळं चाललं होतं. तर मी रडायलाच लागले की मला नाही करायचे, मी ऑडिशन मध्ये सिलेक्ट झाले पण मला नाही करायचे कारण एवढा वेळ कसा देऊ मी, अभ्यास कसा करू वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर मग काय केलीच मी आणि मजाही आली आणि छानच झाली सिरियल. अजूनही लोक त्याची आठवण काढतात म्हटल्यानंतर अर्थात काहीतरी चांगलंच केलं असणार तू, त्यात काही वाद नाही. आणि सध्या बिंज इटिंग बिंज वॉचिंग चाललंय की नाही, सिरियल्स वेब सिरीज काय बघतेस? हो माझ्याकडे टेलिव्हिजन म्हणजे केबल नाहीये त्यामुळे माझ्याकडे म्हणजे बाय चॉईस आम्ही ते घेतलेलं नाहीये. पण काही अगदीच चांगलं ऐकलं तर आम्ही ऍप वर जाऊन बघतो. त्याच्यामुळे डेफिनेटली फिल्म्स बघतोय, जुन्या फिल्म्स पण बघतोय
विनोदी किंवा, कारण थोडस वातावरण सगळीकडेच भीतीच आहे थोडस, त्यामुळे असे हा निगेटिव्ह आहे, त्यामुळे काही त्या जॉनरचं बघावं असं वाटत नाहीये खर तर. पण नक्कीच म्हणजे कालच आम्ही चुपके चुपके पाहिला, अशी ही बनवा बनवी पाहिला. नाही थोडे कधी कधी आम्ही फॉरवर्ड करूनही बघतो त्यातलं की आपल्याला माहितीये इतका आपल्याला पाठ आहे हे सिनेमे, तर तेही पाहिले जातात. आणि नवीन वेब सिरीज पण जे आलेले आहेत हिंदी मराठी इंग्रजी सगळ्याच पाहिल्या जातात. आणि माझा मुलगा असल्यामुळे थोडस त्याला आवडेल तेही पाहावं लागतो. सध्या रामायण सुरू आहे बघताय का असं विचारती आदिती. नाही ग, नाही नाही, मला ऍक्च्युली ना ते दूरदर्शन वर चालू आहे ना, ते इथे येत नाही माझ्याकडे केबल नाहीये. खर तर आम्ही आता लॉकडाऊन आहे म्हणून, पण लॉकडाऊन नसला तर आम्ही अनेक दिवस टेलिव्हिजन टीव्ही बघतच नाही, कारण माझ्या मुलाला पण मी अशा शाळेत घातलंय की जिथे क्रिएटिव्ह गोष्टींवर खूप भर दिला जातो, म्हणजे जे ऑलरेडी क्रिएटेड ते पाहण्यापेक्षा तुम्ही क्रिएट करा. त्यामुळे अनेकदा आम्ही लिहित असतो, ड्रॉइंग करत असतो, काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीत मग काहीतरी बनवत असतो, अगदी टिश्यू रोल संपल्यानंतर त्याच्या त्या ह्याच्यापासूनही आम्ही वस्तू बनवतो. सो असं बरंच काय काय गोष्टी आम्ही घरात करत असतो, आणि बाहेरची कामं असतात त्यामुळे खरं तर फार टीव्ही पाहिलाच जात नाही. पण आता लॉकडाऊनच्या निमित्ताने घरी आहोत त्यामुळे बातम्या नक्कीच बघतोय की काय चाललंय आजूबाजूला, ह्याची माहिती असावी आणि ती काळजी आपण घ्यावी या दृष्टीने बातम्या बघतो आहोत. करंटली विच बुक आर यू रीडिंग, विचारतय कोण परत तेजश्री. ओके मी दाखवते मी काय वाचते ते. मी तुम्हाला सगळ्यांना माहितीये की ऊर्जा नाट्य शिबिर असल्यामुळे सध्या हे पुस्तक मी वाचतेय, प्रेमातील साखरदांडे. प्रेमातील साखरदांडे म्हणजे सुलभा देशपांडे तर तुम्हाला माहितीच असतील, त्यांची बहीण आणि खूपच चांगल्या अभिनेत्री, त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि मी नाट्य शिबिर घेत असल्यामुळे मला एक मिनिट हा, तेवढ्यात हे काहीतरी काम करतायत किचन मध्ये, आधी काहीतरी कर. ओ अच्छा, आम्हाला काहीतरी लागलंय आणि त्यामुळे बाबा हळद लावतोय. सो त्याच्यामुळे सध्या अभ्यास करते थोडासा. शिबिर तर या वेळेला आम्हाला घेता आलेलं नाहीये, पण त्या निमित्ताने अभ्यास करते, पुढच्या शिबिराची तयारी करते. येस, पुढच्या शिबिरामध्ये ऑलरेडी एक ऍडमिशन टू फिक्स समज आता. माझा मुलगा मला सांगतो मी काय तुमच्या शिबिरात येणार नाही म्हणून. अच्छा, माझा मुलगा मला म्हणतो की मला जायचं शिबिरात, त्यामुळे. नाही ग, असं म्हणतात मुलं की जायचं नाहीये, किंवा काही जण म्हणतात जायचंय, तिथे आल्यावर सगळे इतके वेगळेच असतात मुलं, आणि आपल्यालाही मुलं बनवतात ते. डेफिनेटली. छान गप्पा झाल्या मधुरा आज तुझ्याशी. आणि काय सचिन, मातीच्या चुली आणि गोजरी फेवरेट मूवी, आवडलं. थँक्यू थँक्यू. मला त्या दिवशी कोण म्हणालं, मी आता एक शॉर्ट फिल्म केली मध्ये ठाण्याच्या काही मुलांनी केली, तर तो जो कॅमेरा ऑपरेटर होता तो मला म्हणाला की तुम्ही गोजरी मध्ये होतात ना, तर म्हंटल हो. म्हटलं आता मी तशी दिसत नाही, ते 2005 सालची फिल्म आहे ती, 15 वर्ष झाली त्याला. तर म्हणाला हो मी शाळेत असताना पाहिली होती ती. मी म्हंटल बापरे एवढी मोठी झाले मी. तू कधी सिरियल्स मध्ये आम्हाला परत दिसतीयस, टीव्ही शोज मध्ये परत दिसतीयस, असे अनेक लोक विचारतात. इनफॅक्ट टीव्ही सिरियल, टीव्ही आय डोंट नो, कारण त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो आणि मग तेवढं वर्थ काहीतरी मिळालं पाहिजे ज्याच्यासाठी आपण घरातल्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून वेळ देऊ शकू. तेवढा काहीतरी चांगला विषय मिळाला ना तर मला नक्की आवडेल टेलिव्हिजन करायला, पण खरंच तेवढा स्ट्रॉंग प्रोजेक्ट पाहिजे ते, म्हणजे नुसता विषय नाही, भूमिका विषय आणि ते प्रोजेक्ट खरंच तेवढं. मी जवळजवळ आता 12 वर्ष झाली टेलिव्हिजन केलेलं नाहीये, पण त्यामुळे टेलिव्हिजन काहीतरी
मस्त आलं करायला तर मला नक्की आवडेल. आणि फिल्म मी करते आहे नवीन, खरं तर त्याचं मे मध्ये शूटिंग होतं, आता जरा पुढे जाईल ते, पण ती फिल्म मी प्रोड्यूस पण करते आणि मी आणि अभिजित प्रोड्यूस करतोय आणि आम्ही दोघंही कामही करतोय, त्यामुळे लवकरच ती फिल्म शूट होईल. हे आप सगळ्यात आपण बाहेर पडल्यावर आणि साधारण एक सुरू झाल्यानंतर वर्षभरात तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्याच्यामुळे त्या फिल्मवर काम चालू आहे आणि फिल्म सुद्धा मी असं म्हणेन की आपल्याकडे आता खूप चांगले वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत आणि त्याच्यामुळे चांगले स्क्रिप्ट येत आहेत, त्यामुळे आता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हरकत नाही. मी खरं तर माझ्या मुलामुळे 5 वर्ष सिनेमा किंवा टेलिव्हिजन मधनं थोडी गॅप घेतली होती, पण नाटक करत होते कारण नाटक सांभाळून हे घर सगळं सांभाळून आणि मुलाला सांभाळून करता येतं, त्यामुळे नाटक करत होते. इतरही बऱ्याच गोष्टी मी करते, मी घरी बसणारी मुलगी नाहीये. फक्त फिल्म आणि टेलिव्हिजन आय रिअली डोंट नो, कारण ते माझ्या एकटीच्या हातात नाही, पण फिल्म नक्कीच पुढच्या वर्षी एक नवीन फिल्म घेऊन नक्कीच येते. चला, ह्या क्वारंटाईन मध्ये तू एक तरी चांगली बातमी दिली आहे आम्हाला की तुला आता आम्हाला बघता येणार आहे मूवी मध्ये आणि तुमच्या दोघांची मिळून ही फिल्म असणार आहे, त्यामुळे वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू सो मच मधुरा, आज इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल. आणि त्यासोबतच जाता जाता आपल्या सगळ्याच जे कोणी जे आता सध्या बघतायत आपल्याला त्या सगळ्यांसाठी ह्या कोरोना बद्दल साठी म्हणून तू काय सांगशील, काय काळजी घ्यायला त्यांना सांगशील, काय आव्हान करशील? मी रोज FB वर आपले CM जे बोलतायत ते ऐकते किंवा आपले प्रधानमंत्री मोदीजी काय बोलतायत ते ऐकते आणि आजूबाजूलाही सगळं पाहतोय आपण, ऐकतोय. भीतीचं वातावरण आहेच आणि ह्यातनं आपण बाहेरही नक्कीच पडणार आहोत. आपली आपली काळजी घेऊया. आपण खरंच खूप लकी आहोत की आपल्याला फार लवकर शासनाकडनंही मदत मिळाली आहे आणि आपल्या इतर घटकांनी सुद्धा आज ते म्हणजे पोलीस असतील, आरोग्य विभागातले सगळेच घटक असतील किंवा स्वच्छता आपली आपल्या आजूबाजूची स्वच्छता राखणारे असतील, ह्या सगळ्यांना खरंच सलाम आहे कारण ते आत्ताशी म्हणजे सोल्जर्स आहेत आपले आणि ते आपल्यासाठी लढतायत. त्यामुळे आपण आपला वाटा जो आहे तो नक्कीच देऊ शकतो आणि तो घरात शांत बसून आपण करूया असं मला वाटतं. यातनं आपण नक्की बाहेर पडू. मी नेहमी म्हणते की आपली आपल्या देशाची इम्युन सिस्टीम खूप चांगली आहे आणि आपल्याकडे आपल्या कल्चरमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या सगळ्यातनं तग धरायला खूप मदत करतील, तर त्या सगळ्या पाळा. व्हॉट्सअपवर किंवा या सोशल मीडियावर चुकीचं काही पसरवू नका, द्यायचं तर चांगलं द्या नाहीतर घरी बसा शांतपणे. चुकीचं काही देऊ नका, द्यायचं तर खरंच चांगलं द्या. मला असं वाटतं की किती करोना बाधित आहेत ह्याच्यापेक्षा किती त्यातनं बरे झालेत हाही आकडा आपण पाहायला पाहिजे आणि त्यातली चांगली बाजू बघा. गरजूंना मदत करा, स्वतःला सांभाळा. तीच म्हणजे खरं तर नवरा बायको मध्ये नेहमी बघितलं असतं, तू बायकोला विचारलं जातं की काय बाबा नवरा मदत करतो, तेव्हा अनेक बायकांची उत्तरं असतात की ते माझ्या काम म्हणजे ते काही मदत करत नाही, हीच मोठी मदत आहे. तर तसं मला असं वाटतं की तुम्ही काहीही करू नका, आपली आपली काळजी घ्या, हीच मोठी मदत असणार आहे आणि ती प्लीज करा आणि चांगलं शेअर करा, चांगल्या गोष्टी पहा. उगीचच टाइमपास किंवा काहीतरी शाब्दिक कोट्या करून विनोद घडवण्यामध्ये काहीच भूषणात्मक नाहीये. सो काहीतरी चांगलं द्या, चांगलं क्रिएट करा, चांगलं इमॅजिन करा. जेव्हा चांगली एनर्जी आपण लावतो ना सगळेच, तेव्हा चांगलंच होतं. डेफिनेटली मधुरा, थँक्यू सो मच फॉर सच अमेझिंग मेसेज आणि आय एम शुअर की जे जे लोक आपल्याला सध्या बघतायत ते ते लोक ह्या गोष्टी फॉलो करतायत. आय थिंक माझे सासरे पण बघतायत, त्याच्यामुळे त्यांना पण हाय हाय पप्पा आबा ना हॅलो सर नमस्कार. कारण मला असं मला हे दिसलं की आय थिंक ते पाहतायत. पण खूप मजा आली त्यानिमित्ताने सगळ्यांशी गप्पा मारायला, माझा एक लेख वाचायला आणि नक्कीच कमेंट्स करत राहा. ओ रे आम्हाला जरा असं लागलं. हा ओ असं असतं, आई थोडी झाली की लगेच काहीतरी होत मुलांना. ती बर रुजुता मावशी हाय करते तुला. हाय तर हाय तर कर हाय तर कर हाय युवी
असं पण म्हणाली येते. हा सो सगळ्यांना पुन्हा एकदा काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, तेवढं सुद्धा पुरेसं आहे. आणि काही चुकीचं पसरवू नका. आणि छान वेळ मिळालाय घरच्यांबरोबर. हा तो चांगला काहीतरी प्रोडक्टिव्ह घालवा. आणि असंच पुन्हा आपण भेटूया गप्पा मारायला. आणि श्रुती थँक्यू, खूप बरं वाटलं तुझ्याशी गप्पा मारायला. खूप दिवसांनी आपण अशा गप्पा मारल्या. अशा गप्पा मारल्या. आय नो, मला असं वाटतं त्या निमित्ताने मला सगळ्यांनाच बघून गप्पा मारता येतात ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही रेडिओ जॉकीज नेहमीच माईकच्या मागे असतो, आम्हाला तुम्ही काय करताय यु नो हे दिसत नसतं, आणि अर्थात आम्ही पण दिसत नसतो लोकांना. पण या निमित्ताने सोशल साईटवर ज्या गप्पा होतात आपल्या त्याने नक्कीच रंगत येते. आणि थँक्यू सो मच मधुरा, आज इतक्या छान गप्पा मारल्यास आणि वेळ दिलास आम्हाला. येस. आणि काही जणांना उत्तरं देणं शक्य झालं नसेल तर नक्की मेसेजेस पाठवा, मी उत्तरं देईन. येस. तिला पर्सनली तिच्या इन्स्टा हँडलवर तुम्ही डीएम करू शकता, मेसेज करू शकता, आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. पण मधुरा मला असं वाटतं तू येत जाशी अधूनमधून आता इन्स्टावर, डायरेक्ट त्यांना प्रश्नांची उत्तरं देता येतील. येस नक्की नक्की. आता मी माझ्या पोर्टलवर नक्की येईन सगळ्यांशी गप्पा मारायला लवकरच. ऋतुजा तुला देखील हाय हॅलो, अनेक जण हाय हॅलो म्हणताय. सगळ्यांना हॅलो फ्रॉम मधुरा, पण आता बाय. आता पर्सनल वर टाका प्रश्न आणि लवकरच पर्सनल वर सुद्धा आपण आपण नक्कीच पुन्हा एकदा गप्पा मारायला भेटूया लवकरच. काळजी घ्या, स्टे होम स्टे सेफ आणि ऐकत रहा आमच्या गप्पा. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय बाय.